मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ गावागावात शांततेच्या मार्गाने उपोषण होत आहे. त्यांनीच परवाला या ठिकाणी गावागावात आमरण उपोषणं सुरू करा असा या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन आदेश दिला आहे. त्यांच्या समर्थनार्थ अनेक गावात वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं आंदोलन करत आहेत आणि ते लक्ष वेधून घेत आहेत. आज आपण आलेलो आहोत कलतगाव या गावामध्ये. नांदेड जिल्ह्यातील कलतगाव हे गाव आहे आणि संभाजी ब्रिगेडचे शेतकरी आघाडीचे प्रदेश अध्यक्ष संतोष गव्हाणे आपल्यासोबत आहेत. त्यांनी स्वतःला अर्ध गाळून या ठिकाणी उपोषण करतायत. हे उपोषण नेमकं अशा पद्धतीनं का करतायत त्यांच्याशी आपण चर्चा करावं. नेमकं अशा पद्धतीनं उपोषण करण्यामागचा उद्देश काय आपण पाहतोय. जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा दुसरी वेळेस उपोषण सुरू केले आणि त्यांच्या जीवाचे काय हाल होत आहेत आपण हे पाहतोय चॅनलच्या माध्यमातून. मी सुद्धा जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी स्वतःला गाडून घेतलेला आहे आणि जोपर्यंत जरांगे पाटील उपोषण सोडत नाहीत किंवा आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत माझंही उपोषण या ठिकाणी सुरू असणार आहे. पण याच काळात जर जरांगे पाटलांच्या आदेशाने जर आंदोलनाला तीव्र असा जर महाराष्ट्रामध्ये जर स्वरूप आलं मग मात्र निश्चितच मी उपोषण सोडून त्याच्यातून निघून आंदोलनासाठी, कारण मी काही जास्त वेळ शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्यापैकी माणूस नाही, पुन्हा मात्र मी थेट मंत्रालयावर आंदोलन करण्यासाठी जाईल. मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं शांततेच्या मार्गाने आंदोलन करा तुम्ही म्हणताय किंवा या ठिकाणी त्याला वेगळ्या पद्धतीने आंदोलन करावं लागेल, नेमका उद्देश काय? जरांगे पाटील शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहेत, आम्ही त्यांचं ऐकतोय आणि ऐकणार आहोत. जरांगे पाटलांच्या जर जीवाचं काही बरं वाईट होईपर्यंतही सरकार जर ऐकणार नसेल तर महाराष्ट्रातली जनता या सरकारला गाडेल हा उद्देश सुद्धा माझा या आंदोलनाच्या माध्यमातून आहे. आजच मुख्यमंत्र्यांनी तुम्ही पाहिलं असेल, मुख्यमंत्र्यांनी अजून सुद्धा या ठिकाणी सकारात्मक तेवढी भूमिका दाखवली नाही वाटतं. कुणबी मराठा कुणबी म्हणून आपल्याला आरक्षण, मुख्यमंत्र्यांनी फक्त ज्यांना पुरावे सापडले त्यांना आरक्षण देऊ असं काहीतरी आता मी ऐकलं, पण हे तर 2004 जी आर आहे त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आज काही वेगळी भूमिका घेतली नाही. फक्त ते क्युरेटिव्ह पिटिशनबद्दल बोलत होते तर त्यामध्ये आमची मागणीच नाही ना तशी. आंदोलन जे महाराष्ट्रात आहे जरांगे पाटलाचं स्पष्ट म्हणणं आहे तुम्हाला कुणबी म्हणून आम्ही कुणबी आणि मराठे एक आहोत, मराठवाड्यातले महाराष्ट्रातले कुणबी मराठेच आहेत याचे हजारो पुरावे तुम्हाला दिलेत तरी पण तुम्ही ते पुरावे बाजूला ठेवून तुमचंच म्हणणं मांडणार असाल तर निश्चितच मुख्यमंत्र्यांचा आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि जरांगे पाटील म्हणतील त्या पद्धतीने आम्ही आता पुढचं आंदोलन करणार आहोत. संबंध महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं आंदोलन होत आहेत, जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार आहे. मी नागोराव भांगे पाटील, लोकमत डिजिटल, नांदेड.